हे सरकार अलीबाबा आणि 40 चोरांचे सरकार आहे. आमदार धीरज लिंगाड्यांची शिंदे फडणवीस सरकारवरती टीका केली. स्वतःला गतिमान म्हणून घेणारे 40 चोरांचे हे सरकार आहे. सरकार स्वतःला म्हणायला गतिमान सरकार आहे, पण हे सरकार अलीबाबा 40 चोरांचं सरकार आहे असा देखील आरोप त्यांनी केलाय. खोकेबाजीचं हा हे सरकार आहे. या सरकारने आल्यापासून काय केले, यांचा कार्यकाळ किती आहे तेही सांगता येत नाही. कोणत्याही क्षणी कोर्टाचा निर्णय येऊ शकतो आणि या महाराष्ट्रामध्ये परत एकदा निवडणुका लागू शकतात, त्यामुळे हे सरकार सपशेल खोटं बोलतंय. हे गोरगरिबांच्या विरोधातलंही सरकार आहे अशी सडकून टीका शिंदे फडणवीस सरकारवर अमरावती पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी केली. स्वतःला गतिमान म्हणून घेणारं हे सरकार 40 चोरांचं सरकार आहे अशा प्रकारची ही टीका यावेळी आमदार धीरज लिंगाडे यांनी केली. सरकार स्वतःला नुकतं म्हणायला गतिमान म्हणतं, पण आपण पाहता हे अलीबाबा 40 चोरचं सरकार आहे. खोकेबाजीचं सरकार आहे. या सरकारने आल्यापासून काय केलंय, याचा कार्यकाळ किती आहे हेही सांगता येत नाही. कोणत्याही क्षणी कोर्टाचा निर्णय येऊ शकतो. आणि या महाराष्ट्रामध्ये परत एकदा या ठिकाणी निवडणुका लागू शकतात असं हे वातावरण आहे, त्यामुळे हे सरकार सपशेल खोटं बोलतं. गोर गरिबाच्या विरोधातलं हे सरकार आहे असं या ठिकाणी आम्ही